और उसका काफी रहेगा क्या आप ज्यादा माटी तक रहे ना मिस्टर माटी तक रहेगा नमस्कार, आपण पाहतोय मशाल न्यूज। प्रेक्षक, आपण आज या ठिकाणी एका फरशीजवळ आलेलो आहोत। ही फरशी जी आहे ती दातेलपाडा आणि मानिवलीपाडा या रस्त्यांना, या दोन पाड्यांना जोडणारं ही फरशी आहे। आणि या फरशीचं काम आहे या एकंदरीत एक हप्त्यापूर्वी झालेलं दिसून येते इथे। आणि आता या फरशीची अवस्था बघतोय आपण। या ठिकाणी काँक्रीटीकरण जे केलेलं आहे ते फक्त एक मीटरचं, एक दोन मीटर पुरतंच काँक्रीटीकरण आपली करण्यात आलेलं आहे या ठिकाणी। आणि बाकीचा रस्ता जो दिसतोय आपल्याला या ठिकाणी, हा पूर्ण चिखल, हा फरणं पूर्ण माती भराव झालेला आहे। आणि हा पूर्ण माती भराव असल्यामुळे, साधी माती असल्यामुळे इथं चिखल पडलेला आहे। आणि या ठिकाणी आपण बघत होतो की या ठिकाणी मोटरसायकल किंवा सायकलसुद्धा जाऊ शकत नाही या फरशीवरून। आणि ज्या या पाड्यातील बाया वगैरे येत असतात विहिरीवरती जात असतात पाण्यासाठी, तर त्यांनासुद्धा या चिखलातून जावे लागते। तर एकंदरीत जर विचार केला तर हे काम जे आहे या संबंधित ठेकेदाराने इकडे लक्ष देऊन, संबंधित या जो माती जी टाकलेली आहे इथं खडीकरण करून किंवा मुरुम भराव टाकून व्यवस्थित हा रस्ता, हा फरशीचं काम करणे आवश्यक होते। परंतु या ठिकाणी आपण बघतो हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आणि हलगर्जीपणा केलेलं दिसून येतं। संबंधित जे ठेकेदार आहेत यांना आपण वेळोवेळी वारंवार सांगितलेलं आहे गावकऱ्यांनी की या फरशीचं काम आहे ते वेळेत पूर्ण करण्यात, पावसाळ्यामध्ये याचा त्रास हा इथे जे रहिवासी आहेत यांना होणार आहे। आणि तरीसुद्धा वेळोवेळी सांगूनसुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण बघू शकाल की या ठिकाणी आता हप्त्याभरापूर्वीचे जे काम त्यांनी जे हे कठडा बांधला, तो कठडा हप्त्याभरापूर्वी तो कसं तुटलेला आहे तो आपण या ठिकाणी प्रत्यक्ष बघा। आमचे कॅमेरामन आहेत, त्यांना मी या ठिकाणी सांगतो की हा जो कठडा आहे हा एका हप्त्यात जर असे कठडे जर तुकत असतील ते काम किती निकृष्ट दर्जाचं आहे हेच याच्यातून आपले दिसून येते। आणि या ठिकाणी संबंधित यंत्रणा जी असेल त्यांनी या ठिकाणी तातडीने लक्ष देऊन, सार्वजनिक बांधकाम असेल किंवा इतर ज्या यंत्रणेतून हे काम करत असेल किंवा जिल्हा परिषद बांधकाम असेल ज्या यंत्रणेतून हे काम असेल त्या यंत्रणेने इथे तातडीने लक्ष देऊन ही जी दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे आणि ही जी दुरावस्था आहे ही नागरिकांची गैरसोय होते या ठिकाणी लक्ष देऊन संबंधित ठेकेदार सांगावे। आणि या ठिकाणी आता आपल्याला आपण बघतोय शाळेतली मुलं सुद्धा येताना आपल्याला या ठिकाणी दिसतात। आणि शाळेतल्या मुलांनासुद्धा या ठिकाणी आपल्याला आपली मुलं या चिखलातून जाऊ शकत नाही, ती वरून आपले चढताना दिसतात आपल्याला या ठिकाणी बघतोय। आणि म्हणून या ठिकाणी हा शाळेतल्या मुलांना पण जाण्या येण्यासाठीची ही अडचण आहे, ही गैरसोय आपली करून आप ठेवलेली आहे। त्यासाठी या फरशीची लवकरात लवकर जे अपूर्ण काम दिसतं आहे ते पूर्ण होणे गरजेचं आहे। आज वेळोवेळी सांगूनसुद्धा जर ठेकेदार काम करत नसतील तर याच्या अर्थ संबंधित यंत्रणाही त्याला जबाबदार आहे, कारण संबंधित यंत्रणाची बांधकाम असेल किंवा जिल्हा परिषद बांधकाम असेल किंवा सार्वजनिक बांधकाम असेल ही यंत्रणा त्याला जबाबदार आहे। अन्यथा जर या ठिकाणी जर वेळीच या गोष्टीवर लक्ष दिले नाही तर ग्रामस्थ याबाबत आंदोलन करतील याची नोंद घ्यावी। व्हिडिओ रिपोर्टर गणेश बसवंतसह गंगाराम वारंगडे, मशाल।